नमस्कार मित्रांनो कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च आवडत करतो मित्रांनो तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज असा अनु जरा वेगळा प्रकारचा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो शेती सं संदर्भातच आहे पण जरा थोडा वेगळा बनवून बनवणार आहे आपण मित्रांनो आपण जर मित्रांनो जर केळी केली असेल किळी तर बागायत बागातली माणसं भरपूर केळी करतात त्यामुळे जर केळी जर आपण जर केली असेल आणि केळीची जर वाढ जर थांबली असेल मित्रांनो तर मित्रांनो केळीची वाढ जर थांबली असेल तर आपल्याकडं म्हणजे मार्केटमध्ये दुकानामध्ये ते औषध भेटतं ते औषधचं नाव सांगतो मित्रांनो त्याचा एक हजार टक्के रिझर्ट आहे मित्रांनो त्यामुळे ते औषध जर मारलं त्याचं नाव पिऊ तुम्हाला मी सगळं संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो ती जर औषध जर आपण फवारलं तर त्याचे फायदे सांगतो मित्रांनो त्याचे फायदे काय काय असतात ते तर मित्रांनो हे आहे फास्टॅग आणि ही आहे रेंजर तर मित्रांनो हे काय काम करतं आणि हे काय काम करतं हे दोन्ही काम करतात मी ते सांगणार आहे तर मित्रांनो एकोणीस 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 हा खत सुद्धा लागणार आहे मित्रांनो आपल्याला तर ही आहे तर ही झाड आपल्याला निस्त वाढीवतं हे झाड ह्यानी ह्यानी आपल्या झाडाचा हे होतं पोगायलाही जोरदार बहार देतं ही जा ही औषध आणि ही काय करतं ही तर त्या किच्या खालचे जे बुड असतं त्या बुडाच्या मुळ्या असतात त्या मुळ्या वाढवण्यास ही मदत करतं औषध हे फास्ट ही मुळा मुळ्या वाढवण्यासाठी मदत करतं मित्रांनो आणि एकोणीसशे एकोणीस काय करतात एकोणीस आपलं सगळंच म्हणजे एकोणीसशे एकोणीस आपलं काळुकी आणतं मुळ्या वाढवितं कालचा मुदा मोठं करतं मित्रांनो तर मित्रांनो ही दोन्ही पण औषधं आपण हे तिन्ही पण औषधं एकोणीसशे एकोणीस आणि ही दोन औषधं तर आपण हे कशी सोडायची तर मित्रांनो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे औषध आपण ड्रिपद्वारे सोडणार आहे तर ड्रिपद्वारे का सोडायची तर ड्रिपद्वारे डायरेक्ट झाडांना व्यवस्थित प्रमाणे तर ते झाडांच्या बुडात जाऊन व्यवस्थित त्याला लागू व्हायसाठी तर आता आपण काय काय सांगणार चैतन मी तुम्हाला मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे कसे ड्रिपद्वारे सोडायचं तर मित्रांनो पन्नास लिटर पाणी घ्यायचं तर पन्नास लिटरच्या पाण्यामध्ये हे एकशे पंचवीस मिलीचं टोपण आहे तर हे, हे एकशे पंचवीस मिली घ्यायचं आणि हे एकशे एकशे पंचवीस मिली घ्यायचं आणि ते दोन्ही पण पन हे पन्नास लिटर पाण्यामध्ये सोडायचं आणि एकोणीसशे एकोणीसचं हे एक टोपण घ्यायचं आणि जर मित्रांनो तुमच्याकडं जर देशी दारू असन तर मग तर काही विषयच नाही तिथं देशी दारू एकदम उपयोगी आहे पण पडते जर तुमच्याकडं असन तरी फौरू शकता नसन तरी तरी ते काय अडचण नाही त्याची काय पण जर तुमच्याकडं असन तर नक्की मित्रांनो ती वापरा तर मित्रांनो देशी दारू हे आपण अर्धे अर्धटोपण हे जर वापरणार आहे आपण मित्रांनो तर हे टोपण वापरायचं आहे मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो ही तीन औषधं आणि देशी दारू हे जर तिन्हीचं जर व्यवस्थित पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्सर मिश्रण करायचं मिश्रण केल्यानंतर मग ते ड्रीपद्वारे तुम्ही डायरेक्ट झाडांना सोडवू शकता तर मित्रांनो हे असं औषध बनवायचं आहे तर ह्याचा ह्याचा रिझल्ट बी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे रि रिझल्ट तुम्हाला किती दिवसात भेटन ह्याचा रि हिजा ह्याचा रिझल्ट एक पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला मित्रांनो ह्याचा रिझल्ट लगेच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला समजून येणार आहे लगेच कळणार आहे तुम्हाला मित्रांनो तर अशा प्रकारे हे औषध बनवू बनून आपण मिक्सरण करून अशा प्रकारे आपण सोडणार आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या केळीला काळू की येईन मित्रांनो भरपूर त्याचं आणि जर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो जर तुमच्या केळीचं जर जे खोड असतं ते जे वरचं जे खोड असतं ना वरचं जे ते मधला भाग तो जर क बारीक असन तर तुमची केळी तिचं केळीचं गड तुमचं बारीक पडलं जाते मित्रांनो अजून एक महत्वाचं तुम्हाला असं सा सांगतो की मित्रांनो जर आपली केळी त्याला चला मित्रांनो आपण आमची केळी दाखवूया तुम्हाला मग तुम्हाला टोटलमध्ये समज सगळं समजन मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं सा की जर हे जर खोड जर बारीक असेल मित्रांनो म्हणजे ह्याचा आकार जर बारीक असेल ह्याचा जर आकार जर बारीक असला तर वरचाही जर येणारा जो घड आहे केळीचा म्हणजे जी, जी केळी येणार आहे तर ती बारीक पडणार आहे म्हणजे त्याचा गड बारीक पडणार आहे जर ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला खोड जर मोठं असेल ही एवढीच केळी जर ह्याच्यापेक्षा जर खोड मोठं असेल म्हणजे फुटताना जर मोठी जर जास्त जर त्याचं खोड जर जास्त मोठा असेल तर मग मित्रांनो तुम्हाला केळीचा गड मोठा पडणार आहे तर अशा प्रकारे हे असा आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे औषध फवरा आम्हाला सुद्धा एक हजार टक्के ह्याचा ही रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्ही जर अजून जर तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला पण रिझल्ट ह्याचा चांगला भेटन मित्रांनो हमखास एक हजार टक्के हे मारा तुमच्या केळीला तुमचा फायदा भेटन आणि व्यवस्थित रीतीने मारलं तर कायच अडचण जर केळीव जर तसला वायरस जर पडला असेल तर त्याच्याच त्याच्यावरसुद्धा आपल्याकडे औषध आहे तर ते, ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार